संसाराचा खेळ मांडण्यापूर्वी आणखी एक खेळ खेळायला आता इथे येणार आहेत. फिल्टरवाड्याचा बच्चन गौरव मोरे, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात आणि त्यांच्या या खेळात नेहमीप्रमाणेच राखीव गडी म्हणून सहभागी होणार आहे कोकण कोहिनूर ओंकार भोजने. वा वा वा, मजा आली यार. मजा आली म्हणजे काय? आता बरं वाटलं. ए पिना, काय कोल्ड ड्रिंक पी? ए नको रे. का गौरव, तुला खरं सांगतो. काय? तुला खूप लकी आहेस, भाग्यवान आहेस. तुला वनिता सारखी इतकी छान सुग्रण बायको मिळते. खरंच यार, मला तुमच्या दोघांसाठी खूप बरं वाटतंय. म्हणजे उद्या सकाळी तुमचं कोर्ट मॅरेज आहे. मी स्वतः खूप हॅपी आहे. वा 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 वा. आणि मी पण खूप जास्त नशीबवान आहे की तुझ्यासारखा मित्र मला मिळालाय. बालवाडीपासून आतापर्यंत सोबत आहे आणि उद्या तू साक्षीदार म्हणून सोबत येतोयस. अजून काय पाहिजे आपल्याला यार? अरे म्हणजे त्याच्याही आपण गो. अरे पण ते पृथ्वी आणि रसिका वगैरे ते कधी येणार आहेत? हो, मी शिवानी रसिकाला फोन केला होता. कोर्टात येणार आहेत उद्या. बाकीची मंडळी पण पाहिजे होती सगळी यार. हो पण मला ना खूप भीती पण वाटते आणि खूप एक्साइटमेंट पण आहे. आपण ना काहीतरी करूया ना. काहीतरी करूया म्हणजे असं काहीतरी माहोल बनवूया ना. माहोल आपल्याकडे एकच माणसाचं माहोल बनवू शकतो सध्या तरी. कोण? ओंक्या. ओंक्याचं गाणं. तुझं ते गाणं तू गॅदरिंगला गायचंस ना कॉलेजमध्ये. पार्टी बॅचलर पार्टी इसको बोलते यार. कोणच नाही, आपण तिघेच आहे. उद्या सकाळी आपलं लग्न आहे तर आज कुणी झोपणार नाही. आज आपण मजा करूया. नाही अरे, सकाळी आपलं धावपळ आहे ना, आपण आराम करूया. मग सकाळी आपल्याला खूप गडबड. अरे बाबू, आपण करू ना, सकाळी सगळं होईल ना. आज रात्री मजा करूया ना. हे बघ यार, आजच्या दिवसात मला काय गप्पा गोष्टी करायला मिळतील, नंतर काय हीच मला ओरडणार आहे कुठं चालला कुठे चालला तेच होणार आहे. जसं काय ऐकणार तू म्हणत गेलं तसं आहे गमशेराज. गौऱ्या, डमशेराज मध्ये अभिनय करावा लागतो. तो येतो का आपल्याला? हे सगळे ते कॉलेजच्या जमान्याचे खेळ रे, मला आठवत सुद्धा नाही. सोपा गेम आहे. बॉटल फिरवायची, ज्याच्या दिशेने येईल त्याला दोन ऑप्शन, ट्रूथ ऑर डेअर. ट्रूथ सांगितलं तर खरं सांगायचं आणि डेअर बोललं तर समोरचं जे सांगेल ना ते करून दाखवायचं. इतकं सिम्पल आहे यार. समोरचं जे सांगेल ते. तुला गच्चीवरून उडी मारा सांगत नाहीये. डोंट वरी, रिलॅक्स एकदम. रिलॅक्स, ओके. येस, काय गाणं होतं यार. एक नंबर. सुरू झाला. आज की रात आपली शादी के नाम. ओ वनी, कमाल यार. म्हणजे काय? ट्रूथ की डेअर? ट्रूथ. ट्रूथ, ओके ओके. ट्रूथ आहे. बर, कॉलेजला असताना तू आणि तुझ्या मैत्रिणींनी ओंक्याचं काय नाव ठेवलं होतं? अरे बरंच काय काय बोलायचं रे मला. अरे नाही बाबा, यांचं वेगळं आहे. नाही अरे, ते कॉलेजमध्ये म्हणायचो, आता नाही. बघ आपण खेळतो की नाही. अरे सांग नाव काय होतं. नाही नको. सांग बोले. सांग बघ, बोलतोय ना. सांग ओंक्या. कमाल नाव होतं. ते होतच. नाही नाही, तुमच्या लोकांनी जे नाव ठेवलं ते कमाल होतं. चिपळूंचा मॅकमोहन. मला हा गेम जाम आवडतो म्हणून म्हटलं आपण खेळूया. रात ऐसे निकल जाईंगे ना आता. ओ परतवणी. बोल वनी, ट्रूथ की डेअर? नाही, तू काही विचारतोस? डेअर. बर डेअर. ओके, तू विचार. चल. मी नाही रे, मला आत्ता खेळ लक्षात आलाय म्हणजे मी लगेच कसं विचार. सांग ना, काहीतरी डेअरिंग करायला सांग तिला. सोपं आहे. विचार. सांग डेअरिंगच. हा वने, गौऱ्याच्या कानाखाली सॉरी सॉरी. कानाखाली एक मिनिट, त्याला वाक्य पूर्ण तर करू दे. नाही, त्यांनी सांगितलं म्हणून मारलं. तू कशाला सांगितलं रे मारायला? नाही नाही गौऱ्या, सॉरी, मला ना फक्त बघायचं होतं की बायको आपल्या नवऱ्याला मारू शकते का. तिने सहज टेकवली रे. हा यार वने, ठीक आहे. डेअरिंग सही आहे. नाही पण
तुला बघायचं होतं म्हणून मला पाप करायला सांगितलं. नाही सॉरी सॉरी, अरे गेम आहे म्हणून मी आपण म्हटलं बघ कसं खेळतोय गौऱ्या गौऱ्या बरं. ओके 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 चलता येत ना तो गेम आहे चलता आहे मजा आहे यार. मगाशी मला पाप करायला सांगितलं होतं आता तू गौरवच्या कारण. बापरे थकलो आता आपण झोपूया. चल आता खरी मजा यायला लागली गौरव. परत 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 काय अर्थ आहे. अरे चल ना आता झालं ना चल. कॉलेजमध्ये तुझी पहिली क्रश कोण होती. चल सांग सांग. येणारे झोपूया आपण. अरे सांग ना. नको नको. ए ओंक्या अरे झोपायचं काय. येणारे हे नाही मला सांगता येणार. अरे बोल ना यार. सांग ना ओंक्या. कॉलेज संपून किती वर्ष झाली सांग ना. मग बोल बिंदास. काय प्रश्न काय. कॉलेज मध्ये तुझी पहिली क्रश कोण होती. सांग रे आपण तिघेत राह. बोल बिंदास सांग ना. वनी. काय बोलला तू. म्हणजे मला बोलायचं नव्हतं. मी खर मी काय बोलू. सॉरी बोलायचं नव्हतं पण नाही पण ठीक आहे. दुसरं नाव घ्यायचं ना यार. वनीचं नाव उद्या सगळ्यांचं लग्न होणार आहे असं नाही बोललं पाहिजे. नाही पण खरं बोलायचं बोलत म्हणून मी खरं खरं बोललो. नाही पण ओके बघ. नाही खरं सांगतो मी वने माझं तेव्हाही प्रेम होतं आजही आहे आणि काय मस्त. खरं सांगतो मी. चला झोप. म्हणजे बाप रे बाप. थांब ना यार. खरंच थांब ना. बोलतो ना आता. बोलतो ना मी. नाही अरे म्हणजे वनी डोळे दुखा लागले तर झोप. बघ गौरव काय माझं जरी तिच्यावर प्रेम होत आहे आणि असेल तरी मी तुमच्या मध्ये कधी आलो नाही प्रामाणिकपणे. ओके ना. म्हणजे ठरवलं असतं तर मी तिला पळवून नेलं असतं. ए ओके काय बोलतो यार. पण मी नाही केलं तसं कारण माझं प्रेम खरं होतं. खरं आहे. मोहब्बत थी इसलिए जाने दिया वरना जिद होती तो वनी मेरे बाहों में होती. झालं काय ना ओंक्या. सकाळी तुला यायचं आहे परत तिकडनं ऑफिसला जायचं आहे. जा बाबा घरी जा. आम्हाला पण झोपू दे. झोप. ऍसिडिटी वाढेल तुझी. जा झोप जा. अरे गौऱ्यात आता इतक्या रात्री कुठे जाणार तो. काय फिटनेस बघ कसला आहे. धावत धावत गेला तर घरी पोहोचेल. एवढ्या रात्री. आणि झाला असा. तुला झोप आली आहे ना. तू जाऊन झोप. अगं पण आम्ही दोघं खेळू. दोघं म्हणजे मी पण खेळणार. मी पण खेळणार. चला फिरू का. फिरू. बॉटल इकडे भिकाऱ्यांनो. इकडे बघा. ट्रूथ. फिरू तरी दे. फिरू तरी दे. डायरेक्ट ट्रूथ काय. नाही ट्रूथ. ट्रूथ म्हणे. अरे मी विचारते ओंक्या तुला केव्हापासून वाटतंय हे सगळं माझ्याबद्दल. वने तुला कॉलेजचा पहिला दिवस आठवतोय. पाऊस पडत होता. तू रिक्षेतून उतरली होतीस. MH08CC2031. हे काय. तू ज्या रिक्षेतून उतरलीस त्या रिक्षेचा नंबर. म्हणजे तू पंजाबी ड्रेस घातला होतास गुलाबी रंगाचा असाच. त्यावर पांढऱ्या रंगाची जाळीदार ओढणी होती आणि त्या ओढणीला पिवळ्या रंगाचे गोंडे आठवते. कानात गुलाबी रंगाचे एअर रिंग्स. वेणीत माळलेला पिवळा चाफा. दोन्ही हातांमध्ये चंदेरी 5-5 बांगड्या. बापरे. आणि करंगळीत पाचूचा खडा असलेली ती अंगठी. सगळं जसं तसं आठवतोय म्हणे. तू कॉलेजला शिकायला होता की वॉचमन होतास. झोपया गाईज. माय गॉड. चला झोपया. एवढं सगळं आठवतंय.
वने त्या दिवसाचंच नाही, मला आजपर्यंतच्या प्रत्येक दिवसाचे क्षण क्षण आठवतो. नाही ना, कशाला प्रत्येक दिवसाचं आपल्याला बोलायचं आहे, सकाळी आपलं लग्न आहे. चला, अरे बापरे, तो गेम राहिला झोप. गौरव थांब. एकदा तरी बोलायचंस. नाही ना जमलं, वने नाही जमलं. तेव्हा मी असा कर्मदरिद्री होतो, ना माझ्याकडे घर होतं, ना पैसा, ना रूप, त्यामुळे मी हिंमतच करू शकलो नाही ग. चला खेळूया, परत खेळा. वने ट्रूथ की डेअर. फिरव तरी, फिरव जमिनीवर, फिरव. ट्रूथ वनी, ट्रूथ. वने ऐक ना, गौऱ्या तुझं पहिलंच प्रेम आहे ना? हा हो रे. बघितलंस गौऱ्या, तिचं तुझ्यासारखं नाही आहे. म्हणजे काय? याच्यासारखं नाहीये म्हणजे? काय सरळ आहे, काय याच तुझ्या आधी एका मुलीवर प्रेम होत. हे बघे काय, ऐक ना. म्हणजे काय पण बोलते बे तू, लांब राहा आता. बस चला, तुम्ही दोघांनी गेम लय सिरियस घेतलाय. झोपलं बापरे, झोपेच काय करू, जीप बीप सगळं ओळायला लागले. झोपू जा वनी, ऐक ना. एकदा तरी बोलायचं सर. नाही जमलं ना वने, खरंच माझ्याकडे तेव्हा काही नव्हतं ग. तुझ्या समोर येण्यासाठी मला मला काय काय करावं लागत होतं, पण मला जमत नव्हतं. म्हणजे आज माझी स्वतःची कंपनी आहे, माझ्याकडे 7 ट्रॅक्टर आहेत, 3 गाड्या आहेत, पण तेव्हा काहीच नव्हतं ना ग, म्हणून मी हिंमत करू शकलो नाही. वनी ट्रूथ की डेअर. फिरवायला पाहिजे ट्रूथ की डेअर. हां डेअर, 15 मिनिटं आज जा, आम्हाला एकांत हवाय. बस ए, बस झालं काय पॅकअप, सकाळी 6 वाजता बँड्राला. चल बाय बाय, ठीक आहे. नाही नाही खेळायचं, आम्ही खेळू. कसं कसं? ओंक्या, मी माझ्या मनाची बाटली तुझ्या समोर धरते. अरे यार, हे आपण ही फिरू, तुला दिसतीये ना? वने दिसते म्हणजे? मला स्पष्ट दिसते. काय बॉटल वने माझ्यावर आलं, माझ्यावर आलं. ट्रूथ डेअर, डेअर. अरे ऐका ना, तुम्ही जाम सिरियसली घेता वने. तू तर यार सकाळी आपलं आहे ना ओंकार डेअर ना? हो नक्की नक्की वने, नक्की मी सांगेन ते करशील. तू सांगून बघ वने. वनी मला पळवून घेऊन जा. का वनी? वनी अरे सकाळी आपलं. वने तू खरंच तयार आहे? बाबे बापरे, ए बघ भाई, मैं भूल जाऊंगा कि गौरव नाम का कोई मेरा दोस्त था. कल की सुबह हम दोनों तेरी कब्र पे फूल डालने जरूर आएंगे अगर तूने और बदतमीजी की. अरे ये मेरी नेहमीच आहे माझ गेम, मी रचतो तोच गेम शेवटी माझ्या गळ्याशी होती. खूप सुंदर. बघूया सोनाली काय म्हणते. पार्श्व संगीत. हा वा अप्रतिम. प्रसाद दा, तुम्ही काय म्हणाल? अफलातून, अफलातून म्हणजे ब्रिलियंट, ब्रिलियंट परफॉर्मन्स तिघांचाही. ओंकार, मी स्वतःला रोखू शकत नाही आत्ता या क्षणी. हा प्रकार मी या मंचावर आजपर्यंत कधी केला नाही आहे, इथून पुढे कधी करीन मला माहीत नाही. आज मला ते टाळता येत नाही आहे. तू लिहिलेलं, तू संगीतबद्ध केलेलं, तुझ्या शब्दातलं गाणं मी माझ्या चित्रपटासाठी आज घेतलं, त्याच्यासाठी हा 501 रुपये तुला ॲडव्हान्स.
दिवसांपासून म्हणजे आता सुदैवानी सगळ्या मोठ्या हिस्टॉरिकल अशा पिरियडच्याच फिल्म करतोय, पण खूप दिवस एक कंटेम्पररी फिल्म करायचं पण डोक्यात आहे. निदान या निमित्ताने देव मला ती संधी दिली आणि मला तुझं गाणं घेता येईल. कथा असतो. वा वा वा, माइंड ब्लोइंग. खूप मजा आली. आमच्याकडे कधी असं आपलं झालं कोकणातलं की ज्या वेळेला भजन आवडतं आणि बक्षीस मिळतं तेव्हा ते डायरेक्ट त्या पेटीवादक जे असतात ना त्यांना. बरोबर. तर मी माझं जे तुम्ही दिलेलं बक्षीस आणि मानधन आहे ते मी हा 1 रुपया मी ठेवला कायम जपून, आणि या मंचावर मी ज्या वेळेला गाणं बनवून धाडस करतोय तर त्या मंचाचा जास्त हक्क आहे या ह्याच्यावर. तर ती मी सगळ्यांच्या वतीने आमिर झाले. आय लव्ह यू. क्या बात है उनका.